नाही, एका शेतकऱ्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार नाही. पण का? अगं शेतकरी वाईट नाहीत ग, पण त्यांच्या परिस्थितीशी लढणार कोण? परिस्थिती बदलली आहे कारण आता सरकार बदललंय. अहो जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली येते. अहो शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळते. शेतकऱ्याची वेगानं कर्जमुक्ती सुद्धा होती. अहो महाराष्ट्रातला शेतकरी आता सशक्त आणि सधन होणार आहे. मग देशासाठी झटणाऱ्या या शेतकऱ्याशीच माझ्या पुरीचं लग्न होणार. महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना अंमलात, आता देशाचा अन्नदाता अधिक कणखर होणार, सुखा समाधानाने जगणार. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे आंदोलन. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेचा दुरुपयोग करून नागरिकांचा व विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत. राहुल गांधी यांच्या विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचं षडयंत्र रचलंय. अशाच एका प्रकरणात गुजरातमध्ये राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या केंद्र सरकारनं, भाजपच्या केंद्रातल्या सरकारनं ज्या घटनेचा आधार घेतलेला आहे सुरतच्या केसच्या निकालाचा, वास्तविक पाहता आपण जर बघितलं कायद्यातल्या तरतुदी बघितल्या तर एखादी शिक्षा झाली तर त्याला अपिलाचा कालावधी म्हणून 30 दिवसाची मुदत दिली आणि राहुल गांधीजींना जामीन दिला. त्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये अपील करण्याची मुंबा राहुल गांधींना असताना अपील कालावधी संपायच्या आतच हा जो केंद्र सरकारनं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट कलम 8 आणि कलम 102 आधार जो घेतलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. कायद्याचं पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या घटनेचं संविधानाचा पायमल्ली करण्याचं काम हे केंद्र सरकार भाजप सरकार करत आहे. वास्तविक पाहता अपील कालावधी दिलेला असतो. अपील कालावधीमध्ये जर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये याच्यावर अपील आहे आणि अपिलाची तरतूद आहे, ती अपिलाची प्रक्रिया चालू असताना या अपिलाच्या प्रक्रियेमध्ये कुठला निर्णय न्यायनिर्णय झाला नसताना अशा प्रकारची शूडबुद्धीनं जेणेकरून आता राहुल गांधींची क्रेज ही संपूर्ण देशामध्ये वाढत चाललेली आहे. त्यांच्या जनआंदोलन यात्रेमधून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत राहुल गांधीजींनी जी यात्रा काढली त्यामधून अमेरिकेमध्ये त्यांना बोलवण्यात आलं, जपानमध्ये बोलवण्यात आलं, चायनामध्ये बोलवण्यात आलं, सर्व देश परराष्ट्रामध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांची क्रेज वाढत चालली. ही क्रेज या भाजपच्या नेत्यांच्या डोळ्यात घुसायला लागली आणि राहुल गांधी या 2024 पंतप्रधान होणार का काय अशी भीती भाजपच्या मनामध्ये वाटू लागली आणि सर्व कार्यकर्ता अंध मोदी भक्त हे घाबरून गेले आणि संघाच्या माध्यमातून चुकीच्या सल्ल्यानं आज राहुल गांधीजींना जे आज खासदारकीची चर्चा रद्द केली आहे ते अतिशय चुकीची आहे. त्यामुळे पंढरपूर शहर काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक सेल, जिल्हा युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल, महिला फ्रंटल काँग्रेस, सर्व किसान सेल या सर्व सेलच्या वतीनं आज आम्ही पंढरपूर शहरामध्ये या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आहे आणि कायदेशीर प्रक्रिया पार न पडता ही जी गोष्ट केली आहे ह्याला निश्चितपणे कायदेशीर लढाईनं आम्ही न्याय मागून जिंकून येऊ. आणि राहुल गांधींनी काल स्पष्टपणे सांगितलं आहे कुठलीही एक कारवाई केली तर त्याला काँग्रेसचा कार्यकर्ता घाबरणार नाही. त्यामुळे आज आम्ही इथं जाहीरपणे सांगतो जर काय यथाकदाचित तुम्ही जर ही खासदारकीची जी रद्द केलेली मागणी रद्द केलेला आदेश आहे तो त्वरित मागे नाही घेतला तर संपूर्ण देशभरामध्ये 100 पेक्षा तीव्र आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, पंढरपूर शहरामध्ये तीव्र स्वरूपात केलं जाईल याची दखल केंद्र सरकारने घ्यावी. यावेळी सुनंजय पवार, राजेश भादुले, नागेश आदटराव, राहुल पाटील, सुहास भालवणकर सर्व काँग्रेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.